मी सांगते, मी कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही नेत्याशी माझ्या पक्ष प्रवेशाच्या संदर्भात कधीही भेटलेली नाही. मी आज कथन करते, ईश्वर साक्ष कथन करते, कारण ईश्वर साक्ष शपथ आणि जाहीर कथन अनेक लोक करत असतात पण त्याच्यावर ते वागतात का नाही याची मला आज शाश्वती देता येणार नाही. मी सांगते, मी कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही नेत्याशी माझ्या पक्ष प्रवेशाच्या संदर्भात कधीही भेटलेली नाही. मी राहुल गांधींना आयुष्यात प्रत्यक्षात पाहिलेलं देखील नाही. सोनिया गांधींना मी पाहिले नाही असं जन्मात झालं नाही की ते एका शहरात आहे मी त्या शहरात आहे. ज्या दिवशी माझ्याविषयी ही बातमी येते त्या दिवशी मध्य प्रदेशच्या कार्यकर्त्यांवर त्या क्षणाला तुम्ही माझा सोशल मीडिया बघा. माझं कुठलंही गुप्तीत आयुष्य नाही. माझं जे आहे ते माझ्या मीडियावर असतं, जे आहे ते सगळ्या जगासमोर असतं. माझ्या जीवनामध्ये पारदर्शकतेला, प्रामाणिकपणेला आणि स्पष्ट वक्त्यापणाला आणि न्यायप्रिय भूमिकेला फार महत्व आहे. या भूमिकांशी प्रतारणा होताना दिसताना मी खूप अस्वस्थ होते, नाराज नाही पण मी नक्की दुःखी आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना सांगते की या दुःखाचं मला माहित आहे मूळ काय. आज सगळेच राजकारणामध्ये वेगवेगळे प्रयोग आपण बघतोय, कधीच नाही जसं कोविड आपण कधीच पाहिला नव्हता तसंच हे प्रयोग आपण कधीच पाहिले नव्हते. बाळासाहेबांची शिवसेना आता राहिली नाही, शरद पवारांची राष्ट्रवादी आता राहिली नाही असं बातम्यांमध्ये मी बघते. तसंच पंडित दीनदयाळ उपाध्याय आणि अटल बिहारी वाजपेयी यांची भाजपा सदैव राहावी यासाठी माझ्यासारख्या छोट्या छोट्या कार्यकर्ता धडपडतोय.